डिबग लाईट तेल, सूर्यफूल, सरकी आणि पाम तेल, तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी। चिराग एंटरप्राइजेस, सावी गल्ली, ड्रेसिंगपूर, फोन 70669169916। करवीर मल्टीस्टेट जयसिंगपूर शाखेच्या कुरुची शाखेचा स्थलांतर सोहळा संपन्न। जयसिंगपूर येथील करवीर मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या कुरुची शाखेचे नूतन वास्तूमध्ये स्थलांतर फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीचे व संस्थेचे संचालक सुकुमार पाटील यांचे अमृत असते आणि महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे संचालक करवीर मल्टीस्टेट संस्थेचे चेअरमन सागर चौरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालं। यावेळी दक्षिण भारत जनसभेचे सहखजिनदार अरविंद मजलेकर, उपाध्यक्ष भूपाल गिरमल, कोल्हापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे संचालक आदिनाथ किनिंगे, अनिल भोकरे हे प्रमुख उपस्थित होते। यावेळी चेअरमन म्हणाले, थोर शिक्षण महर्षी करवीर अण्णांच्या विचाराने चालवली जाणारी ही संस्था असल्याने ग्राहक कर्जदारांचे हित संस्थेने नेहमीच जोपासले आहे। म्हणूनच आज संस्थेकडे 600 कोटी ठेवी व 400 कोटीची कर्जे असा व्यवसाय आहे। यावेळी सागर चौले यांनी पर्यावरण रक्षणार्थ देश हिताच्या व ग्राहकाच्या सोयीची असलेल्या 2 नवीन कर्ज योजना जाहीर केल्या। यामध्ये शासनाकडून अनुदान जाहीर केलेल्या रूफटॉप सोलर योजनेत सहभागी ग्राहकांना 10.5% व्याजदराने सुलभ मासिक हप्त्याने परतफेडीची योजना, तसेच उद्योग व्यवसायासाठी 10% व्याजदराने भांडवली गुंतवणूक व खेळत्या भांडवलासाठी कर्ज योजना आणली आहे। तरी कोरोची परिसरातील ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले। संस्थेचे संचालन करणारे संचालक मंडळ निस्वार्थी व सामाजिक भावनेने कार्य करत रयतेला आर्थिकदृष्ट्या साक्षर व सक्षम बनवत आहे। संस्थेकडून शेती पाणी पुरवठा योजनांसाठी दिलेले कर्ज शेतकऱ्यांसाठी मोलाचे ठरले आहे। सर्वसामान्य जनतेचा विचार करून ठेवी व कर्जाची विविध योजना संस्थेने आणली आहे। सुकन्या सन्मान योजना, विराचार्य आधार योजना, कर्मवीर आधार योजना यांच्या माध्यमातून सभासदांना विशेष आर्थिक मदत संस्थेच्या माध्यमातून करण्यात येते। याचा लाभ कोरोची वासींनी घ्यावा असे मनोगत प्रमुख अतिथी अरविंद मजलेकर यांनी केले। उद्घाटक सुकुमार पाटील म्हणाले की कोरोची गावातील बरेच सभासदांची शाखेची मागणी होती। मल्टीस्टेट सहकार कायद्यात झालेल्या सुधारणामुळे शाखा मंजुरीला गती आली व पहिल्या यादीतच कोरोची शाखेचा समावेश करण्यात आला। यावेळी संचालक श्री भोपाल गिरमल, कोरोची गावचे सरपंच डॉक्टर संतोष भोरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील यांनी मनोगत व्यक्त करून संस्थेच्या कामकाजाचे कौतुक केले। या सोहळ्यासाठी उपस्थितांचे स्वागत चेअरमन व्हाईस चेअरमन सुभाष मगदुम यांनी केले। यावेळी जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष कुमार कोथळे, तंटामुक्त अध्यक्ष नितीन चौधरी, सेवा सोसायटी चेअरमन आदगोंडा पाटील, आशाराणी पाटील, इंजिनियर जयघाट, तात्यासो पाटील, शीतल पाटील, विजय बरगाले यांचे सह कोरोची परिसरातील सभासद, ग्राहक, हिमचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते। तसेच संस्थेचे संचालक कुमार पाटील, भरत गाट, रमेश पाटील, भाऊसाहेब पाटील, रावसाहेब पाटील, राजेंद्र नांदरे, प्राध्यापक अप्पा बगाटे, अमोल पाटील, अनिल गडकरी, पंकज आयवळे, सौ उर्मिला मनोहर उपाध्ये, सल्लागार पार्श्वनाथ पाटील, संजय मालगावे, निलेश पाटील, राकेश निलेश, शीतल खोत, सचिन पाटील आदी उपस्थित होते। शेवटी उपस्थित आभार कोरोची शाखा सल्लागार शीतल पाटील यांनी मानले। कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा। ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा।